विद्यार्थी मित्र हो गेल्या पिरियडमध्ये आपण एक्सपोनंट फॉर्म इज कन्वर्टेड इन टू द लॉगेरिथम अँड लॉगेरिथम इज कन्वर्टेड इन टू द एक्सपोनंट फॉर्म याचे काही एक्झाम्पल पाहिलेले आहेत तर आपलं तर एखादं एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी किंवा प्रॉडक्ट ऑफ द इनी टू नंबर्स ऑर क्वेश्चंट ऑफ द इनी टू नंबर्स ही फाईंड करण्यासाठी आपल्याला कमीत कमी तीन पिरियड आवश्यक आहेत कारण फायनल ॲन्सर आणायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला कॅरेक्टरिस्टिक माहीत पाहिजे प्रत्येक नंबरची मॅन्टिसा काढता आला पाहिजे आणि नंतर त्याचे ल अँटीलॉक काढता आला पाहिजे ज्यावेळेस अँटीलॉक काढता येईल त्याच वेळेस आपलं फायनल उत्तर होतं एवढ्यात केवळ फक्त कॅरेक्टरिस्टिक आणि मँटिशन नव्हे तर आपल्याला या ठिकाणी अँटीलॉकसुद्धा काढणं आवश्यक आहे तर सुरुवातीला आपण हा विल डेटरमाइन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ ए गिव्ह नंबर जर आपल्याला कोणत्याही नंबरची कॅरेक्टरिस्टिक काढायची असेल तर इथं आपल्याला याचे सेपरेशन करावं लागतं सेपरेशन कसं करावं लागतं इफ एनी नंबर इज ग्रेटर दॅन वन असेल तर त्याची कॅरेक्टरिस्टिक काढण्याचे रूल वेगळे आणि इफ एनी नंबर इज लेस दॅन वन असेल तर त्याची कॅरेक्टरिस्टिक काढण्याचे रूल वेगळे आहेत तर फर्स्ट वी कन्सिडर नंबर विच इज ग्रेटर दॅन वन अँड हाव विल डेटरमाइंड द कॅरेक्टरिस्टिक ऑफ दॅट नंबर जेव्हा एखादा नंबर हा ग्रेटर दॅन वन असेल आणि तो जर इंटिजरच्या फॉर्ममध्ये दिलेला असेल सॉरी तो जर आपल्याला होल नंबरच्या फॉर्ममध्ये दिलेला असेल तर फर्स्टली इट इज कन्व्हर्टेड इन्टू द डेसिमल फ्रॅक्शन त्याचं डेसिमल फ्रॅक्शनमध्ये लिहिणं फॉर एक्झाम्पल मी इथं ट्वेंटी फोर लिहिलेला आहे वेन ट्वेंटी फोर इज कन्व्हर्टेड टू द डेसिमल फ्रॅक्शन इट विल गेट ट्वेंटी फोर पॉईंट झिरो अँड देन वी डेटरमाइन द कैरेक्टरिस्टिक ऑफ दॅट ट्वेंटी फोर दी कॅरेक्टरिस्टिक ऑफ ट्वेंटी फोर इफ नंबर इज दिस नंबर इज ग्रेटर देन वन फर्स्टली यू डेटरमाइन अ गिव्हन नंबर इज ग्रेटर दॅन वन ऑर लेस दॅन वन अँड दॅन यू डेटरमाइन इट्स कॅरेटरिस्टिक दिल एक्झाम्पल सॉल्व करताना दिलेला नंबर हा ग्रेटर दॅन वन आहे की लेस दॅन वन आहे हे अगोदर पाहणे तर इफ नंबर इज ग्रेटर दॅन वन काउंट दी नंबर ऑफ डिजिट्स बिफोर द डेशिमल पॉईंट दिलेल्या नंबरमध्ये डेशिमल पॉईंटच्या अगोदर किती डिजिट दिलेले आहेत ते काउंट करणे आणि त्याच्यामधून वन सबस्ट्रॅक करणे 1 digit, and 2 digit that means 2 minus 1 is equal to 1. Count the number of digits before the decimal point and subtract 1. That is nothing but the characteristic of that given number. That means characteristic of 24 is equal to 1. Second example: 367.84 already this number is in the form of a decimal fraction okay. count the number of digits before the decimal point 1 2 and 3 there are 3 digits before the decimal point that means 3 minus 1 is equal to 2 therefore characteristic of 367.84 is equal to 2 देन सिक्स्टी सेवन पॉईंट थर्टी टू थ्री टू मल्टिप्लायड बाय टेन स्क्वेअर जर असं टेन स्क्वेअर मल्टिप्लायडने एखादं एक्झाम्पल आलं तर फाईंड करताना फर्स्ट वी काउंड टेन स्क्वेअर मी शॉट हंड्रेड हंड्रेड मी शॉट टू डेसिमल पॉईंट आफ्टर द जर आपण हंड्रेडने मल्टिप्लाय केलं तर सिक्स थाउजंड सिक्स थाउजंड सेवन हंड्रेड पॉईंट थ्री टुएल हे जर मल्टीप्लाय हंड्रेडने केलं The six seven double 6700.32 this is equal to and then we determine its characteristic first we count the how many digits before the decimal point 1 2 3 and 4 means 4 minus 1 is equal to 3 is the characteristic of characteristic of सिक्स सेवन पॉईंट थ्री टू इन टू टेन रेश टू मायनस टू या नंबरची ही कॅरेक्टरिस्टिक होईल टेन रेश टू टू नॉट मायनस द कॅरेक्टरिस्टिक ऑफ दॅट नंबर इज इक्वल टू थ्री किंवा डायरेक्टली हे टू आणि डेसिबल पॉईंटच्या अगोदर ते डिजिटे घेऊ शकतात टू थ्री अँड फोर देन फोर मायनस वन इज इक्वल टू थ्री मीन्स कॅरेक्टरिस्टिक ऑफ दी सिक्स्टी सेवन पॉईंट थ्री टू इन टू टेन रेश टू टू इज इक्वल टू थ्री The next number is 89327.843. The characteristic of that number is first we count the how many digits before the decimal point? There are 1, 2, 3, 4 and 5. There are 5 digits before the decimal point. That means 5 minus 1 is equal to 4 is the characteristic of that number. म्हणजे या मेथडने इफ नंबर इज ग्रेटर दॅन वन असेल तर या पद्धतीने कॅरेक्टरिस्टिक डेटरमाइन करणे पण तो नंबर आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये असणं आवश्यक आहे द सेकंड इफ द नंबर इज लेस दॅन वन हाऊ विल डेटरमाइन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ दॅट नंबर झिरो पॉईंट झिरो वन टू थ्री इज द नंबर लेस दॅन वन मग फर्स्ट वी काउंट दी हाऊ मेनी डिजिट्स बिटवीन द डेसिमल पॉईंट अँड द फर्स्ट डिजिट अदर दॅन द झिरो डेसिमल पॉईंट आणि येणारं पहिलं डिजिट जे आहे यांच्यामध्ये हाऊ मेनी झिरोज बिटवीन दे डेसिमल पॉईंट अँड अदर दॅन झिरो जे काय डिजिट येईल यांच्यामध्ये किती झिरो आहे ते काउंट करणे डेसिमल पॉईंट आणि वन यामध्ये एक झिरो आहे म्हणून याची कॅरेक्टरिस्टिक असेल One plus one bar is equal to bar वन प्लस वन बार इज इक्वल टू बार टू ज्यावेळेस नंबर लेस दॅन वन असेल त्यावेळेस कॅरेक्टरिस्टिक काढताना डेसिमल पॉईंट अँड पहिलं येणारं डिजिट अदर दॅन झिरो यांच्यामध्ये किती झिरो आहे ते लिहिणे त्याच्यामध्ये वन ॲड करणे बार देणे याच्यामध्ये ॲड करणे याच्यामध्ये सबस्ट्रॅक करणे तर बार टू इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ दॅट नंबर सेकंड एक्झाम्पल characteristic of 0 0.000304 first we count the how many how many zeros between the decimal point and first digit other than the zero between the decimal point and first digit is three uh, can't consider this because before this there is the first digit other than the zero the between decimal point and first digit there are three zeros plus one D बार इट विल गेट बार फोर इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ दॅट नंबर देन इन दिस एक्झाम्पल काउंट दी हाऊ मेनी झिरोज बिटवीन द डेसिमल पॉईंट अँड द डिजिट फर्स्ट डिजिट अदर दॅन झिरो इथं फर्स्ट डिजिट आहे वन पण झिरो नाही आहे म्हणजे डेसिमल पॉईंट आणि फर्स्ट डिजिटमध्ये येणारे झिरोची संख्या आहे झिरो प्लस वन बार

zero point zero one two four six and then we find its characteristic. The characteristic of the one point two four six into ten raised to minus two is first we count the how many zeros between the decimal point and the first digit other than zero. That means between the decimal points and first digit other than zero there are one zero. दॅट means characteristic ऑफ द वन पॉईंट टू फोर सिक्स इन टू टेन रेस टू मायनस टू इज वन प्लस वन बार इट विल गेट बार टू दिस इज नथिंग बट द ऑफ दॅट नंबर म्हणजे आपल्याला कोणत्याही नंबरची जर कॅरेक्टरिस्टिक फाईंड करायची असेल तर पहिलं कॉन्सन्ट्रेशन करणे की गिव्हन नंबर इज ग्रेटर दॅन वन ऑर लेस दॅन वन हे फाईंड करावं लागेल आणि हे फाईंड केल्यानंतर तर आपल्या पुढच्या प्रोसेस करता येईल आपला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे मॅन्टिसा आहे आणि अँटीलॉग आहे मॅन्टिसा आपल्याला लॉक टेबल जसं ह्याने पाहता येतो पण त्याच्यामध्ये दोन प्रकारे आपण विचार करायला पाहिजे एक असतो नॅचरल आणि एक असतो कॉमन जनरली आपण कॉमनचा विचार करतो की कॉमनमध्ये बेस असतो टेन आणि नॅचरलमध्ये बेस असतो ई म्हणून आपण फक्त कॉमनचा विचार करायचा टू डे स्टॉफ इयर